जय हिंद मित्रांनो, मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, काल परवा एक गृह खात्याकडून एक परिपत्रक जाहीर झालेला आहे, एक जीआर प्रसिद्ध झालेला आहे मीरा भाईंदर साठी। आणि एकंदरीत मीरा भाईंदर मध्ये जवळपास 500 एमएसएफ च्या जवानांना कर्तव्यावरती बोलवण्यात आलेलं आहे। तर यामुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण झालेली आहे। असंच जर चालू राहिलं आणि एमएसएफ च्या जवानांना जर पोलीस आयुक्तालयाला कामाला ठेवलं तर मग नवीन भरती होणार की नाही होणार, आणि त्याबरोबर जे काही मुलं प्रयत्न करत आहेत नवीन पोलीस भरती निघायला पाहिजे त्यांचं लढा कुठपर्यंत आलेला आहे याबद्दल सुद्धा आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहायचं आहे, आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राइब मात्र नक्कीच करून घ्या। तर पहा मित्रांनो, एकंदरीत पहिला तो जो काही परिपत्रक निघालेला आहे त्याचा अर्थ समजून घ्या। याच्या अगोदर सुद्धा एक गृह खात्याकडून परिपत्रक निर्माण झाला होता की एक परिपत्रक जाहीर झाला होता। त्या परिपत्रकानुसार मुंबईमध्ये 3000 जवान एमएसएफचे घेणार होते आणि ते घेतलेले आहेत, हळूहळू घेतील पण, आणि तिथं 3000 परत मीरा भाईंदरकडे पण सुद्धा जवळपास 2000 रिक्त पद आहेत। त्यापैकी काही पदं मागच्या वर्षी भरली गेल्यात, आता जवळपास 1000 पेक्षा जास्त रिक्त पद आहेत। म्हणजे तेवढ्या मनुष्यबळाची तात्पुरत्या स्वरूपात आवश्यकता आहे, म्हणजे आहे असं स्वरूप तयार झालेलं आहे। त्यातच त्यात खास करून आता 500 मुलं एमएसएफ वाल्यांनी आम्हाला द्यावा जेणेकरून आमचं कामकाज सुरळीतपणे चाललं पाहिजे असं तो जीआर आहे। आणि या जीआरमुळे अनेकांच्या मनामध्ये भीती सुद्धा निर्माण झालेली आहे। बघा मित्रांनो, त्या जीआरचा अर्थ समजून घ्या। सर्वात पहिले तो जीआर जे काही प्रसिद्ध झालेला आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे, जोपर्यंत नवीन पोलीस भरती होत नाही किंवा जोपर्यंत मनुष्यबळ अवेलेबल होत नाही तात्पुरत्या स्वरूपामध्ये एमएसएफच्या जवानांकडून काम करून घेतलं जाणार आहे असा अर्थ आहे। आणि फक्त काय किती महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट वरती घेतलेला आहे तर 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट वरती त्या जवानांना घेण्यात आलेला आहे। म्हणजे मित्रांनो लक्षात ठेवा, पोलीस यंत्रणेला मदत करणारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भरपूर अशा संस्था आहेत, त्यामध्ये होमगार्ड असेल हे सुद्धा पोलीस दलाला मदत करतात, ट्रॅफिक कंट्रोलचे असणार ट्रॅफिक वॉर्ड असणार ते सुद्धा पोलिसांना मदत करतात, त्याच्यानंतर पोलीस मित्र असतात ते सुद्धा पोलिसांना मदत करतात। पोलिसांमध्ये संख्याबळाची आवश्यकता खूप जास्त प्रमाणात असताना लोकसंख्येनुसार अजून तर संख्याबळ अवेलेबल झालेलं नाहीये, त्यामुळे काय होतंय पोलिसांवरती दिवसेंदिवस दबाव हे वाढत चाललेला आहे, कामाचा ताण हे वाढत चाललेला आहे। आणि ते सर्व ताण कमी करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपामध्ये काय होईना महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांकडून कारभार चालवत आहेत। याचा अर्थ असा होत नाही मित्रांनो की त्या जवानांना कायमस्वरूपी करून घेतलेला आहे आणि नवीन भरती निघणार नाही। तर बघा मित्रांनो, 31 डिसेंबरला पोलीस भरती निघावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील तरुण पोरं कामाला लागलेले आहेत, असा एकही आमदार सोडला नाही की ज्याला निवेदन पत्र आपल्या मुलांकडून गेलेलं नाही। सर्वच विभागामध्ये यामध्ये नागपूरचे मुलं आघाडीवरती आहेत, शिवाय नागपूरचा जे काही मुलगा आहे मुकुल याच्या नेतृत्वाखाली सगळे मुलं एकत्र आलेले आहेत, कोणी कोणाला बोललो नाही पण एक चांगल्या कामासाठी सगळे मुलं एकत्र जमलेले आहेत। सगळे मित्रांचा ग्रुप तयार झालेला आहे आणि त्यानुसार वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत आहे। त्यातच मित्रांनो सगळ्यांचा एकच उद्देश आहे की 31 डिसेंबरच्या आत पोलीस भरतीची जाहिरात निघायला पाहिजे, कारण भरपूर असे मुलं आहेत ज्यांचं वय 2023 मध्ये संपणार आहे। याच्या अगोदरच्या भरतीमध्ये 2 वर्ष वय वाढून दिलं होतं पण 2-3 वर्षापासून भरती झालेल्या नव्हत्या। याच्या अगोदर सुद्धा मी तुम्हाला आकडे सांगितलं 2016 मध्ये किती जागा भरल्या, 17 मध्ये किती भरल्या, 19 मध्ये किती भरल्या आणि आत्ता 2023 मध्ये किती भरल्या। हे सगळ्या जागा भरल्यानंतर सुद्धा रिक्त पदांची जागा मात्र भरून निघालेली नाही, त्यामुळे पोलीस भरती निघणार हे 100% आहे मित्रांनो। आज ना उद्या पोलीस भरतीची जाहिरात येणार हेही 100% आहे। आता पोलीस भरती लवकरात लवकर निघावी यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जो कोणी मुलगा पोलीस भरती लवकरात लवकर यावी यासाठी धडपड करत आहे त्या मुलाला तुम्हाला फक्त सपोर्ट करायचा आहे, आणि सपोर्ट करत असताना आपला अभ्यास आणि प्रॅक्टिस मात्र सोडू नका, लक्षात घ्या। फक्त सपोर्ट करा की जेणेकरून 31 डिसेंबरच्या आत पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली पाहिजे आणि यामुळे हजारो लाखो मुलांचा बेरोजगारीचा प्रश्न सुटणार आहे, लक्षात ठेवा। आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, तुम्ही विचार करा 2011ला महाराष्ट्राची किंवा संपूर्ण भारताची लोकसंख्या गणना झाली होती, त्याच्यानंतर 2021 मध्ये होणार होती पण कोरोनाच्या काळामुळे ते झालेली नाही।
आणि लोकसंख्येनुसार जर आपण विचार केला की एका पोलीस स्टेशनला किती मनुष्यबळ आवश्यक आहे तर तुम्ही विचार पण नाही करू शकणार, जवळपास लाखो पदापेक्षा सुद्धा जास्त जागा आपल्याला रिक्त आढळणार आहे। एवढी जागा रिक्त आहे, प्रचंड जागा रिक्त आहे। फक्त आता सरकारची मानसिकता पाहिजे की नवनवीन गव्हर्नमेंटच्या जागा भरल्या गेल्या पाहिजे, कॉन्ट्रॅक्ट की स्वरूपात दुसऱ्याला देण्यापेक्षा आपले महाराष्ट्रातील शिकलेले तरुण या क्षेत्रामध्ये आले तर त्याचा फायदा महाराष्ट्राला सुद्धा होईल आणि त्या मुलाला सुद्धा होईल। त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरण्यापेक्षा परमनंट भरती करा, जेणेकरून मुलं जे रात्रंदिवस दोन वर्ष तीन वर्षापासून रोज सकाळी उठून मेहनत करतोय त्याला कुठेतरी त्याचा फायदा झाला पाहिजे। यासाठी परीक्षा घेणं आणि दरवर्षी पोलीस घेणं हे बंधनकारक असला पाहिजे, कारण तो क्षेत्रच तसा आहे की त्या ठिकाणी जागा लागतात म्हणजे लागतात। आणि मित्रांनो, जाता जाता तुम्हाला एकच गोष्ट सांगेल, जो कोणी मुलगा प्रयत्न करत आहे पोलीस भरती लवकरात लवकर निघावी त्या मुलाला सपोर्ट करा आणि पोलीस भरती लवकरात लवकर निघायला पाहिजे यासाठीच प्रयत्न करा। शक्यता आहे, खूप जास्त शक्यता आहे 31 डिसेंबरच्या आत पोलीस भरतीची जाहिरात येण्याची। बाकी जे नवीन मुलं असतील त्यांच्यासाठी तयारीला लागा मित्रांनो, जोरात तयारीला लागा। आणि ज्याला ऑनलाईन बॅच लावायची आहे ज्याला ऑफलाईन बॅच लावायची आहे तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता, स्क्रीनवरती जो काही नंबर दिसतोय त्या नंबरवरती मेसेज टाकू शकतात। आणि मित्रांनो, खास करून आपण गरीब आणि गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी फक्त 250 रुपये महिन्याप्रमाणे ऑनलाईन क्लासेस चालू केलेले आहे, ज्यामध्ये दररोज लाईव्ह लेक्चर असणार आहे आणि टेस्ट वाईज टॉपिक नुसार टेस्ट मिळणार, त्याचबरोबर 100 मार्काचे सुद्धा पेपर मिळणार आहे। जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती संपर्क करा। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा। चला तर मित्रांनो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत जय हिंद।